लवकरच दिघा स्थानकांचे होणार उद्घाटन, ठाणे नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। ठाणे वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे। ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आलं असून लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे। ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून 80% काम झाले। दिघा रेल्वे स्थानक लोकल थांब्यासाठी सज्ज झाले असून चाकरमानी प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्टेशनची आज अधिकाऱ्यांसह पाहणी केली। यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली। दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून तिथे IT कंपन्याही आल्यात, पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती, त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता। तसंच दिघा MIDC मध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावं लागत होतं। आज रेल्वेचे DRM श्री गोयल या ठिकाणी आले होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। अजून या रेल्वे स्टेशनची काही तांत्रिक कामे बाकी आहेत। 3 तारखेला मुंबईमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याबरोबर एक आमची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये इथल्या सर्व समस्या आम्ही मांडणार आहोत। प्रामुख्याने या रेल्वे स्टेशनला दिघा गाव रेल्वे स्टेशन म्हणून नाव देण्यात यावं। इथे रिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड, स्वच्छतागृह याची निर्मिती व्हावी। त्याचबरोबर जवळच MIDCच्या माध्यमातून पार्किंग निर्माण व्हावी। मी माझ्या आमदार फंडामधून 1.5 कोटी रुपये देऊन स्कायवॉक बांधण्याचं सांगितलेलं आहे आणि लवकरच त्याची सुरुवात होईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई।